कोकणातली एक अनोळखी आणि वेगळी परंपरा, ती म्हणजे गावपळण। मंडाळी, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। मालवण तालुक्यातली ही परंपरा देवीचं कौल घेऊन दर 3 वर्षांनी मोठ्या उत्साहात जोपासली जाता आणि ह्याच गावपळणीचं दृश्य नुकताच संपलेला वर्ष 2022 साली नोव्हेंबर महिन्यात चिंदर या गावात आपल्याक बघूक मिळाला आणि ह्याच गावपळणीत घडलेलो एक भयंकर प्रकार माझ्या नुकतोच कानावर पडलो आणि तीच गोष्ट आज मी तुमका सांगणार असंय। पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको। गावपळण म्हणजे काय ह्या तुमका तर आता माहिती झालाच असात। 2022 साली नोव्हेंबर महिन्यात चिंदर या गावात गावपळण झाली। देवीन दिलेल्या कौलानुसार चिंदर गावातली सगळी लोक आपला सगळा सामान आणि आपल्या सगळ्या पाळीव प्राण्यांसह गावाच्या वेशेबाहेर जाऊक निघाले। त्यांका 3 दिवस आणि 3 रात्र गावाबाहेर काढूची होती आणि त्यानंतर परत देवीचं कौल घेऊन त्या सगळ्यांचं गावात प्रवेश होणार होतो। आता 3 दिवस आणि 3 रात्र गावाबाहेर रवायचं होतं म्हणून चिंदर गावच्या ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी रवळनाथ मंदिरात गावकऱ्यांच्या रखवालीसाठी गाराणा घातल्याने गाराणा पूर्ण होताच ढोलांच्या आवाजात संपूर्ण मंदिर धुमधुमून गेला आणि संपूर्ण ग्रामस्थांका इशारो भेटलो। इशारो भेटताच संपूर्ण गावातले ग्रामस्थ आपापली घरा बंद करून घराच्या मुख्य दारावर नारळाचं झावळ लावून घेतल्याने आणि संपूर्ण घराभोवती राखेचं रिंगण आखल्याने आणि त्या भर दुपारी सगळे ग्रामस्थ उन्हाची पर्वा न करता लवकरात लवकर गावाच्या वेशेबाहेर जाऊसाठी धावाक लागले। गेली कित्येक वर्षा गावपळण ही चालू असलेली परंपरा ह्या विज्ञान युगातसुद्धा चिंदर या गावात बघूक मिळाली। कोण खाजगीवानान जायत होता तर कोण एसटीन तर कोण रिक्षान टेम्पोन तर कोण बैलगाडीनसुद्धा जाऊक मागेपुढे बघत नाही होते। अक्षरशः गावातली गुराढोरासुद्धा धावत पळत गाव सोडत होती। जणू त्यांकासुद्धा ह्या सगळ्याची चाहूल लागली असावी। सायंकाळ होताच गजबजलेला चिंदर शहर एका क्षणात शांत झाला आणि आता गजबजाट वाढलो होतो तो गावच्या वेशेबाहेर। आता चिंदर गावचे ग्रामस्थ 3 दिवस आणि 3 रात्र गावच्या वेशेबाहेर रानावनात एकमेकांच्या साथीन आणि निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या प्राण्यांसह एकत्र रवान आनंद घेणार होते। दर 3 वर्षांनी होणारी गावपळण ही परंपरा पळणीचं वर्ष इल्यावर त्रिपुरी पौर्णिमेच्या 2 दिवशी त्या गावातले 12-5 मानकरी रवळनाथाच्या मंदिरात जातात आणि कौल लावतात आणि विचारतात की ह्या गावपळणीचं वर्ष असा तर ह्या गावात गावपळण आणि देवपळण करूक तुझी परवानगी असा काय। आणि ह्या सांगण्यानंतर जेव्हा उजवं कौल प्रसाद होता तेव्हा गावातले 12-5 मानकरी त्याच्या भटजींक विचारून तारीख ठरवतात आणि त्यानंतर सुरू होता गावपळण जशी 2022 साली झाली होती। सगळे गावकरी गाव सोडून गावच्या वेशेवर रवाक गेले होते। त्या गावात राहणाऱ्या लोकांका जी सीमा गावची जवळ होती त्या सीमेवर जाऊन त्यांनी 8 दिवस आधीच आपल्या राहण्यासाठी चांगली झाडलोट करून झोपडी वगैरे बांधून ठेवलेली होती आणि आता ते सगळेजण त्या झोपडीत 3 दिवसाचा संसार करू सज्ज झाले होते। काहींनी आपल्या पाहुण्यांचा आधार घेतलेने होतो आणि ते पाहुण्यांकडे रवाक गेले होते आणि ह्या गावात ख्रिश्चन धर्माचे लोक देखील मोठ्या आनंदान हिंदू धर्मांच्या लोकांसोबत एकत्र राहतानासुद्धा आपल्याक दिसून येले। आणि त्यानंतर पुढचे 3 दिवस आणि 3 रात्री देवाच्याच भरवशावर त्या रानावनात आबाळ्याच्या छातीखाली ते एकमेकांच्या सहवासात ती सगळी लोक एकदम आनंदान रवाक लागली। आणि जेव्हा 3 दिवस आणि 3 रात्र पार पडले तेव्हा त्याच गावातले 12-5 मानकरी 4थ्या दिवशी न बोलता आणि एकदम शांतपणे त्या मंदिरात येऊन गाव भरणीसाठी
कौल लावल्याने आणि ह्यो जो कौल असता तो एकदाच लावलो जाता। जर उजव कौल मिळालो तर होकार आणि डावो कौल मिळालो तर नकार। आणि ह्या वर्षी नेमको चौथ्या दिवशी गावकऱ्यांका कौल मिळालो नाही आणि त्यामागचा कारण काय होता ता निश्चित सांगूक शकत नाही, पण माझ्या कानावर एक विषय पडलो की ह्यो जो कौल लावलो जाता तेव्हा आजूबाजूक कोणाकच थांबायचं नसता आणि जी गावातली 12-5 मानकरी माणसं असतात तीच गपचूप जाऊन कौल लावतात। पण ह्यावर्षी गावातली काही मुलं आधीपासूनच त्या मंदिरात येऊन बसली होती आणि त्यांच्याकडे मोबाईल होते आणि ते कदाचित त्या सगळ्याचं व्हिडिओ करत होते। त्यामुळे बरीचशी लोक असं म्हणतात की ह्या कारणामुळे कदाचित देवीन कौल दिल्या नाही, त्यामुळे चौथ्या दिवशी जो गावभरणीचं कौल लावलेलो होतो तो काय गावकऱ्यांका मिळालो नाही आणि एका वेळेक एकच कौल लावचो असल्यामुळे परत काय कौल लावता येलो नाही, त्यामुळे 5व्या दिवशी कौल लावण्यात येलो आणि त्यावेळेक आजूबाजू कोणच नाही होता, फक्त गावातल्या 12-5 मानकरी लोकांनीच तो कौल लावल्याने आणि अखेरीस 5व्या दिवशी गावभरणीचं कौल लागलो आणि ह्यावेळेक त्यांच्या व्यतिरिक्त मंदिरात कोण नाही होता। आणि ह्या सगळ्या कारणावरसून बरीच लोक म्हणतात की चौथ्या दिवशी जो काही प्रकार घडलो तो त्या मुलांमुळे घडलो असावं, कारण कौल हा प्रकार ठरलेल्याच माणसांनी आणि एकदम आवाज न करता कोणा कानोसं न लागू देता ह्यो कौल लावचो लागता। पण ह्यावर्षी देवीचं चमत्कारच आपल्याक बघूक मिळालो असा मनाक काय हरकत नाही, जोपर्यंत देवीच्या मनात नसता तोपर्यंत ती कौल लावत नाही आणि कदाचित देवीक तो आवडला नसावा म्हणून तो सगळं प्रकार घडलो। पण अखेरीस 5व्या दिवशी संपूर्ण चिंदर गाव परत आधीसारख्या आपापल्या घरात रवा केला आणि संपूर्ण गाव भरून गेला। तर मित्रांनो, अशी होती 2022 साली घडलेली गाव पळणीची एक गोष्ट। आता तुमका ह्याबद्दल काय वाटतं, देवीन कौल कशाक नाही दिल्यान असात ता कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि तुमका अजून ह्याबद्दल काय माहिती असात तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिवा, जेणेकरून माका आणि इतरांकासुद्धा ती कळात। चला तर मग आता आपण वळूया आपल्या एका सबस्क्रायबरने पाठवलेल्या सत्य अनुभवाकडे। आपल्या सबस्क्रायबरने आपलं नाव मिस्टर डेंजर गेमिंग असं मनाक सांगितलेलं असा, तर बघूया त्यांच्यासोबत काय घडलं। आता मी तुमका जो सत्य अनुभव सांगणार असं तो खूपच भयंकर होतो। आम्ही दुपारी जेवण वगैरे बसलो होतो, जेमतेम 10-1 मिनटं झाली होती तेवढ्यात आमच्या बिल्डिंग खालसून एक आवाज येऊक लागलो। तो ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकान मी पटकन खिडकीकडे धावाक लागलंय, पण माका माझ्या आईवडिलांनी अडवल्यानी, कारण मी तेव्हा खूप लहान होतंय, तरी 2015 सालची ही गोष्ट असा। आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये एक मृतदेह होतो आणि हा माका समजला कारण माझ्या आईवडिलांनी अडवून सुद्धा मी शेवटी खिडकीसून खाली वाकान बघितलंय आणि तेव्हा माका या दृश्य दिसला। आणि ता सगळा दृश्य बघून मी थोडं तेव्हा घाबरलंय, कारण असला दृश्य मी याआधी कधी बघूक नाही होतंय आणि ह्यासाठी माका आई वडील आडवत होते। पण माका तेव्हा समजला नाही, मी पळत पळत बेडरूममध्ये गेलंय, कारण थंयच माझे आई वडील झोपले होते। आणि माका असा घाबरलेला बघून ते माका विचारूक लागले काय रे काय झाला, पण मी तेव्हा त्यांका काय सांगितलंय नाही, मी आपला म्हणालंय काय नाही आणि झोपाक गेलंय। त्यानंतर संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे खेळाक जाऊक निघालंय, खेळान वगैरे झाल्यानंतर मी वरती येत होतंय, तेव्हा बिल्डिंगखाली माका 2 माणसं गावली जी आपापसात बोलत होती की फ्लॅट नंबर 104 कोणतरी वारला आणि आमचं तेव्हा 204 ह्यो फ्लॅट नंबर होतो, म्हणजे 104 बरोबर वरचो। त्यामुळे त्या 2 माणसांची ती वाक्य ऐकान मी अजूनच घाबराक लागलंय आणि घाबरत घाबरतच हळूहळू पायरे चढाक लागलंय। बघता बघता मी फ्लॅट नंबर 104 जवळ येलोय, तसं माझ्या कानावर रडण्याचा आवाज येलो आणि तो आवाज त्यांच्या घरासूनच येत होतो। त्या घरातली लोका मोठमोठ्यानं रडत होती, माका अक्षरशः त्या रूमकडे बघवसुद्धा नाही होता, पण जसं मी तसून वर जाणारच होतंय तेवढ्यात माका खालसून एक आवाज येलो, माझो मित्र माका बोलवत होतो, म्हणून मी परत खाली गेलोय। जसं मी खाली जातोय तसं तो मित्र माका म्हणालो
माका तुका काहीतरी सांगायचं असा आणि त्यानंतर तिने माका जा काय सांगितल्यान त्या ऐकान माझ्या पायाखालची जमीन असं राखली. तो म्हणालो की त्या घरातले त्यांचे लांबचे नातेवाईक होते त्यामुळे त्यांका ही सगळी गोष्ट माहिती. तो सांगत होतो ही त्यांच्या घरात सासू सुनेची खूप भांडणं व्हायची. अक्षरशः सासू कंटाळली होती. मुलाकसुद्धा आता त्या सगळ्याचं कंटाळ येऊक लागलो होतो. पण एक दिवशी सासूची तब्येत अचानकच बिघडली. पण तिची तब्येत बिघडलेली असताना सुद्धा सुनेन तिच्याकडे डुमकून सुद्धा बघूक नाही, ज्या कारणामुळे सासूची तब्येत अजूनच खालवूक लागली आणि काही दिवसांनी ती वारली. पण वारल्यानंतर पुढच्या तिसऱ्या दिवशी एक भयंकर प्रकार त्या सुनेसोबत घडलो. ती घराकडे एकटीच होती तेव्हा तिका किचनमध्ये तिची सासू स्पष्ट उभी असलेली दिसली आणि मेलेल्या सासू असा किचनमध्ये उभा असलेला बघून ती चांगलीच घाबरली. आणि तेवढ्यात तिची सासू हसत हसत म्हणाली, मुलगा की मुलगी. आणि ती वाक्य ऐकान सुनेन सगळ्या हातातला तयट टाकून मुख्य दरवाजा उघडून बाहेर पडली. त्यानंतर तिने काय त्या घरात पाऊल ठेवूक नाही, तिने बाहेरच्या बाहेरच आपल्या नवऱ्याक ह्यो सगळो प्रकार सांगितल्यान. तसो नवरो तिका म्हणत होतो की घाबरा नको, असं काय नसतला, तू चल घरात. पण ती कसली घरात पाऊल देता, कारण तिने सासूचं छळ तितको केलेलो होतो त्यामुळे ती काय त्या घरात इली नाही. म्हणून पोरान शेवटी बाहेर चौकशी केल्यान तेव्हा त्याका असा समाधला की त्याच्या आईची एक इच्छा अर्धवट रवलिया आणि ती म्हणजे तिका नातवंडाचा तोंड बघूचा असा. म्हणूनच तिथे घुटमाळता आणि ती नातवंडाचं तोंड बघितल्याशिवाय त्या घर सोडून जाऊची नाही. आणि तेव्हा ती सून 2 महिन्याची गरोदर होती. पण ती त्या दिवशी जी काय घाबरली होती त्यानंतर काय तिची त्या घरात पाऊल ठेवची हिंमत झाली नाही, त्यामुळे तिने संपूर्ण बाळणपण आपल्या मायेरी काढल्यान आणि शेवटी त्यांका एक मुलगी झाली. आणि जेव्हा मुलगी झाली तेव्हा ती आपल्या मुलीक घेऊन अखेरीस आपल्या घराकडे येली आणि तिने ती मुलगी आपल्या सासूच्या फोटोच्या समोर ठेवल्यान आणि तिका दाखवल्यान. आणि त्या सगळ्या प्रकारानंतर सासू तिका परत कधीच दिसली नाही. म्हणजे त्या सुनेन सासीचं छळ केल्यान जरी असलो तरी कदाचित आपल्या नातवंडाचं तोंड बघितल्यानंतर सासीचं राग गेलो असावं आणि ती कायमची थैसून निघून गेली असावी. कारण त्या सगळ्यानंतर तिचं कसलोच आसभास कोणाक झालो नाही. मंडाळी आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्टी कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्टी आवडल्या असतील तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको. आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असेलच, चुकून जर कोणचं राहिलं असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटा ती वाजवूक विसरा नको, देवाची घंटा ती. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळी वेगळी आणि भयंकर गोष्ट घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता.